वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये आणि इथे मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटाचे सत्यजित आणि आरती शॉपिंगला आलेले आहेत. आणि आजच्या खास या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला सत्यजित सांगणार आहे की बायकोबरोबर ज्वेलरी शॉपिंगला जाताना काय 5 टिप्स आहेत ज्या फॉलो करायच्या असतात. सत्यजित, ओव्हर टू यू. पहिली टीप ही आहे की बायको म्हणेल त्याला हो म्हणायचं. ही शॉपिंगची नाही, ही आयुष्य सुकर करायची टीप आहे. दुसरी टीप अशी आहे की आपल्याला उशीर होतो आहे किंवा आपण बोर झालो शॉपिंग करताना, हे अजिबात दाखवायचं नाही. तिसरी टीप अशी आहे की बायको कुठलाही पॉईंटला आपल्याला विचारू शकते की ह्यात मी बरी दिसते ना. हा प्रश्न अत्यंत ट्रिकी आहे आणि हा कंपल्सरी ब्लाइंड क्वेश्चन असतो, 20 मार्काचा असतो. त्यामुळे ह्याचं उत्तर तुम्हाला येत असलं पाहिजे. ह्याचं उत्तर अत्यंत सोपं आहे. उत्तर हो असं आहे. कुठल्याही सर्कमस्टान्सेसमध्ये, कुठल्याही पॉईंट ऑफ व्ह्यूला, कुठल्याही 24 तासातल्या वेळेत ह्याचं उत्तर आहे हो. टीप नंबर 3. टीप नंबर 4 की बायकोचं शॉपिंग झाल्यानंतर आता झालं निघूया असं कधीच विचारायचं नाही. तुम्हाला जर उशीर होत असेल तर ते विचारायची पॉलिटिकली करेक्ट पद्धत ही आहे की अजून काही राहिलं आहे का घ्यायचं. आणि टीप नंबर 5 आणि सगळ्यात महत्त्वाची टीप, या सगळ्याचा त्रास होत असतानाही किमान महिन्यातनं एकदा बायकोला शॉपिंगला न्यायलाच पाहिजे. ह्याला पर्याय नाही. एन्जॉय. ओव्हर टू यू. काय इतका समजूतदार नवरा असेल तर बायकोला फार काही कष्ट करायला लागत नाही. पण तरीसुद्धा काही टिप्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवऱ्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवायचं की तो आपला वाढदिवस, आपल्या आईचा वाढदिवस, वडिलांचा वाढदिवस, लग्नाची ॲनिव्हर्सरी, मुलांचे वाढदिवस नक्की कधी विसरतो आहे. कारण तो जेव्हा वाढदिवस विसरतो तेव्हा ते पुढची अनेक वर्ष आपल्याला ऐकवायला मिळतं की तेव्हा तू विसरला होतास, तेव्हा मी तुला काहीच म्हटलं नाही. ह्याची सुरुवात खरं तर हनीमूनपासून होते. हनीमूनच्या तारखा ठरतात आणि साधारण घरातलं कोणीतरी आजारी पडतं, कोणीतरी म्हणतं की देवाला जाऊन या, त्याकरता आपल्याला हवे असलेल्या ठिकाणी नवरा हनीमूनला नेत नाही, ते तुम्हाला आयुष्यभर पुरू शकतं. ही दुसरी टीप. तिसरी टीप, लग्न होऊन जर एक 3-4 वर्ष उलटून गेली असतील तर फक्त नवऱ्याला मध्ये मध्ये असं म्हणत राहायचं, हल्ली पूर्वीसारखं प्रेम नाही राहिलं तुझं माझ्यावर, कारण मी पूर्वीसारखी नाही दिसत हल्ली. मग तो आपल्याला खरेदीला घेऊन जातो, अगं नाही ग राणी, तू खूप छान दिसतेस अजूनही, फ्रेश दिसतेस, असं काय करतेस. ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे. नवऱ्याला कॉम्प्लेक्स द्यायला हे खूप महत्त्वाचं असतं, नाही का. चौथी टीप, आपण खूप काहीतरी सणासुदीचा स्वयंपाक केलेला असतो, काहीतरी एक उत्साहाने काहीतरी करायला घेतो आणि तेव्हा नवऱ्याच्या फोनवर सतत लक्ष ठेवायचं, कारण त्याच वेळेस त्याच्या ऑफिसचा फोन वाजत असतो. तेव्हा हे बोलायचं नाही, हे सगळं नंतर उकरून काढता येतं जेव्हा तुम्हाला खरेदीला बाहेर जायचं असतं की सणाच्या वेळेस मी तुझ्या आवडीचा स्वयंपाक केला होता पण कसा तू निघून गेलास, तरी मी कशी बोलले नाही. ही एक महत्त्वाची टीप. आणि आता पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची टीप, तू हल्ली माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम करत नाहीस असं मला वाटतं आहे, पण हे मी तुला कसं जाणवून देत नाही आहे आणि तरीही मी कसं पूर्वीसारखंच तुझ्याशी वागायचा प्रयत्न करते आहे, तुला जसं हवं तसं मी कसं राहण्याचा प्रयत्न करते आहे, कसं मी एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करते आहे, तुला बाहेर काम करायचं असतं म्हणून मी कशी घरात बसू नये, हे सगळं करत असताना, हे बोलत असताना त्याच्यापर्यंत हे डायरेक्ट पोचणार नाही. फक्त हे त्याच्या आईकडे किंवा त्याच्या बहिणीकडे आपण कधीतरी बोलू, चुकून बोलून गेले असं करू, हे हळूहळू करत राहायचं. ह्या गोष्टी हळूहळू हळू त्याच्यापर्यंत पोचत राहतात आणि त्याचा परिणाम अपसुख आपल्याला दिसत राहतो. मग आज आम्ही जसे इथे खरेदीला आलो आहे तशा खरेद्या घडतात, आपले वाढदिवस आपोआप लक्षात ठेवले जातात, आपल्या मैत्रिणींच्या घरी पार्टीला बोलवलं की नवरा आपल्याबरोबर येतो, किंवा लांब कुठेतरी आपल्या बहिणींची भावांची लग्न असतात तेव्हाही तो रजाकडून आपल्याबरोबर येतो. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. ह्या छोट्याशा काही टिप्स आहेत आणि यानंतरच संसार खूप सुखाचा होतो आणि मग आपण पुन्हा म्हणू शकतो की मंगलाष्टक वन्स मोर. मंगलाष्टक वन्स मोर. थँक्यू.